शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, कामगार आघाडी यांनी एकत्र येऊन पुणे नाशिक महामार्गावर मोशी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. अत्यंत नियोजनबद्ध होत असलेल्या या आंदोलनात सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, नागरी हक्क कृती समिती आणि शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात माजी आमदार विलास शेठ लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, जनशक्ती पक्षाचे नीरज कडू, नगरसेवक योगेश बहल, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे दत्तात्रय भोसले यांसह आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, पुणे. शेतकऱ्यांच्या विरोधात 3 जे काळे कायदे मंजूर केलेत आणि कामगारांच्या विरोधात जे 4 काळे कायदे मंजूर केलेत ते कायदे मागे घ्यावेत अशा प्रकारची आपल्या आंदोलनाची मागणी आहे. 75 दिवसापासून शेतकरी थंडीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष करतोय, बळीराजा संघर्ष करतोय. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा अण्णा भाऊंचा महाराष्ट्र, पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थानच्या सरकार बरोबर शेतकऱ्यांबरोबर ठामपणे आहे अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरती हा चक्का जाम आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय. पोलिसांच्या माध्यमातून मोदी सरकारला आमचा इशारा आहे, या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या कामगारांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याहीपेक्षा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू एवढं बोलतो आणि थांबतो. ती रेषेची व्यवस्था पूर्णपणे संपणार आहे. इथल्या व्यापाऱ्यांना साठेबाजीवरचं जे नियंत्रण होतं ते नियंत्रण संपणार आहे. त्यांना किती साठा करण्याची मुदत मिळणार, सवलत मिळणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार या देशातल्या कंपन्या चालवणाऱ्या या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आणि कंपनी उद्योजकांना मिळणार आहे. हे सगळं इथल्या सर्वसामान्य लोकांना संपवण्यासाठी सुरू आहे आणि म्हणून आपण हा जो दिल्लीमध्ये गेल्या 75 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एकटे नाही आहात तर या देशातला सर्वसामान्य माणूस, या देशातला कामगार, या देशातला कष्टकरी, या देशातल्या महिला, या देशातले दलित आदिवासी सर्वजण या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत हे सांगण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, मी आपला अधिक वेळ घेत नाही, फक्त आपण घोषणा देऊया, फक्त घोषणा देऊ. जरा मी बोललो की लोकांना असं वाटतं की लवकर बोललं पाहिजे. माता भगिनी तरुण मित्र, आज आपण या ठिकाणी मोदी सरकार यांच्या विरोधामध्ये आपल्या शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सर्व पक्षीय प्रमुख नेते मंडळी उपस्थित आहेत. फक्त भारतीय जनता पार्टीला विरोध करून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व पुन्हा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. की देशामध्ये जी अराजकता चाललेली आहे की आपण पाहतो मोदी सरकार यांनी फक्त देशाला विकायचं काम सुरू केलेलं आहे आणि ते थांबवण्यासाठी या ठिकाणी आज आपण सर्वजण चक्का जाम देशामध्ये सर्वच 12 वाजता या ठिकाणी आपण सर्वजण चक्का जामसाठी उपस्थित आहेत. आपल्या अगोदरच्या सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आणलेला आहे, कामगारांच्या विरोधात जो कायदा आणलेला आहे तो कुठेतरी त्या ठिकाणी या मोदी सरकारला ध्यानावरती आणलं पाहिजे, त्यांना दाब विचारला पाहिजे. ज्या पद्धतीने मानव कांबळेंनी सांगितलं की पुन्हा जर समजा आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मदत केली तर आपण पुन्हा या ठिकाणी देश सोडून आपला देश परत दुसऱ्या ठिकाणी पाठवतील, ही भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सर्व कामगार संघटनेचे नेते सुद्धा
या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत असताना कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि संजोग वगैरे आपण या ठिकाणी बोलावं अशी मी विनंती करतो।